Hello everyone. In last video we have discussed about change in velocity. Last video आपण जो रेकॉर्ड केला त्यामध्ये आपण चेंज इन व्हिलॉसिटी काय असते हे डिस्कस केलेलं आहे. चेंज इन व्हिलॉसिटी म्हणजे काय? चेंज इन व्हिलॉसिटी इज इक्वल टू फायनल व्हिलॉसिटी मायनस इनिशियल व्हिलॉसिटी. ऑब्जेक्ट एका फायनल पोझिशनला रीच झाला फ्रॉम इनिशियल पोझिशन, तर फायनल पोझिशनला असताना त्याची काय व्हिलॉसिटी आहे आणि इनिशियल काय व्हिलॉसिटी होती, ह्या दोघातला डिफरन्स म्हणजे चेंज इन व्हिलॉसिटी. आपल्याला ऍसिलरेशन किंवा ऍसिलरेटिंग मोशन, ऍसिलरेटेड मोशन म्हणजे काय हे इथं डिस्कस करायचं आहे. ऍसिलरेशन इज अ मेजर ऑफ चेंज इन व्हिलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट पर युनिट टाइम. ऍसिलरेशन म्हणजे दुसरं काय नाही, चेंज इन व्हिलॉसिटी जी आपण कॅल्क्युलेट केली ती चेंज इन व्हिलॉसिटी ऑब्जेक्टची पर युनिट टाइम किती आहे. म्हणजे एक प्रकारे चेंज इन व्हिलॉसिटीचा रेट, दॅट इज मीन्स ऑफ ऍसिलरेशन, हे म्हणजे काय हे ऍसिलरेशन आहे. सपोज ऍसिलरेशनच्या बाबतीत किंवा चेंज इन व्हिलॉसिटीच्या बाबतीत दोन टर्म महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी, दुसरं फायनल व्हिलॉसिटी. सपोज इनिशियल व्हिलॉसिटी मी यू आहे म्हटलं, फायनल व्हिलॉसिटी मी व्ही आहे म्हटलं. स्मॉल इनिशियल व्हिलॉसिटी स्मॉल यू, नोटेशन आपण देतोय फक्त, फायनल व्हिलॉसिटी स्मॉल व्ही. आणि इनिशियल व्हिलॉसिटीची फायनल व्हिलॉसिटी रिच व्हायला घेतलेला टाइम टी इतका आहे. आणि ह्या केसमध्ये येणार जे ऍसिलरेशन आहे, चेंज इन व्हिलॉसिटी होणार जी पर युनिट टाइम, ते ऍसिलरेशन मी स्मॉल ए आहे असं म्हणतो. बाय फॉर्म्युला जर मला म्हणायचं झालं तर ऍसिलरेशन म्हणजे काय, जसं इथं आपण मेन्शन केलं, ऍसिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हिलॉसिटी डिवायडेड बाय टाइम टेकन. इनिशियल व्हिलॉसिटी पासून फायनल व्हिलॉसिटीला पोहोचायला किती वेळ घेतला, हाऊ मच टाइम टेकन, आणि व्हिलॉसिटीमध्ये किती चेंज झाला, व्हिलॉसिटीमध्ये किती चेंज झाला डिवायडेड बाय तो चेंज होण्यासाठी किती वेळ घेतला, या दोघांचा रेशो, दॅट इज मीन ऑफ ऍसिलरेशन, हे म्हणजे काय ऍसिलरेशन. सो ऍसिलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ऍसिलरेशनचं युनिट काय देऊ शकतो आपण, मीटर पर सेकंद स्क्वेअर. एस आय युनिट ऍसिलरेशनचं मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता हे मीटर पर सेकंद स्क्वेअर कसं आलं, व्हिलॉसिटीचं युनिट काय मीटर पर सेकंद आणि टाइमचं युनिट काय सेकंद. जर मी इथं रेशो घेतला मीटर पर सेकंद डिवायडेड बाय सेकंद, काय येईल युनिट, मीटर पर सेकंद स्क्वेअर. व्हिलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद, सो ऍसिलरेशनचं युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता ह्या ऍसिलरेटेड मोशनच्या बाबतीमध्ये मी दोन टाईप म्हणतो. दोन टाईप कोणते, एक तर ती बॉडी किंवा तो ऑब्जेक्ट ऍसिलरेट होतो म्हणजे त्याचं स्पीड वाढतं, म्हणजे ऑब्जेक्ट स्पीड ज्यावेळी इन्क्रीज होतं त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, बॉडी ऍसिलरेट झाली किंवा बॉडीचं ऍसिलरेशन झालं असं पण म्हणतो. तर हे म्हणजे नेमकं काय, किंवा ह्याचं एक्झाम्पल म्हणायचं झालं तर काय, बघा स्पीड वाढणं ह्यालाच मी काय म्हणू शकतो, पॉझिटिव्ह ऍसिलरेशन आहे असं म्हणू शकतो. पॉझिटिव्ह ऍसिलरेशन कधी होतं, पॉझिटिव्ह ऍसिलरेशन कधी होतं, ज्यावेळी ऍसिलरेशन हे इन द डायरेक्शन ऑफ द व्हिलॉसिटी आहे. ऍसिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ द व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटीची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन मध्येच किंवा त्या डायरेक्शनच्या दिशेनंच जर ऍसिलरेशन होत असेल, स्पीड जर वाढत असेल, तर त्याला आपण पॉझिटिव्ह ऍसिलरेशन आहे असं म्हणतो. तर ह्याचं एक्झाम्पल काय, स्पीडिंग अप अ कार. स्पीडिंग अप अ कार म्हणजे जसं आपण पिक्चरमध्ये पाहतोय, सपोज मी कार ड्राईव्ह करत आहे आणि कार ड्राईव्ह मी आत्ता 140 किलोमीटर पर हावर एवढ्या स्पीडनं मी कार ड्राईव्ह करत आहे. सपोज मी नॉर्थ डायरेक्शनला कार ड्राईव्ह करत आहे, सरळ रेषेत मी नॉर्थ डायरेक्शनला कार ड्राईव्ह करत आहे. आत्ता मला स्पीड हे 140 किलोमीटर पर हावर जे होतं ते आता मला वाढवायचं आहे. मी सपोज 160 किलोमीटर पर हावरनं मला स्पीड करायचं आहे, ते करण्यासाठी मी काय करणार, फूट पॅडल किंवा ऍसिलरेटिंग पॅडल जे आहे पॅडलला मी प्रेस करणार आणि प्रेस केल्यानंतर स्पीड, स्पीडोमीटर वरती स्पीड हे 140 किती होईल, 160 होईल. पण इथं जर मी व्यवस्थित ऑब्झर्व केलं, स्पीड मी कारचं वाढवलं, फूट पॅडल वरती प्रेस करून मी स्पीड वाढवलं, पण ते स्पीड वाढवत असताना मी स्टिअरिंग व्हील लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला रोटेट नाही केलं. अगोदर 140 किलोमीटर पर हावर ज्या स्पीडनं जात असताना जी डायरेक्शन मी घेतली होती, नॉर्थ डायरेक्शनला मी जात होतो, त्याच नॉर्थ डायरेक्शन मध्ये
स्टिअरिंग व्हील मी रोटेट न करता फक्त फूट पॅडल प्रेस करून स्पीड 140 160 केलं, 140 160 केलं, 160 किलोमीटर पर आवर केलं, तर काय होईल, कार ॲसिलरेट होईल. कारण इथं काय झालं, व्हिलॉसिटी जी अगोदर कारची होती किंवा जे स्पीड होतं कारचं ते वाढवलं, सिलरेट केलं, कसं, पॅडल प्रेस करून. इम्पॉर्टंट थिंग हिअर इज स्टिअरिंग व्हील इज नॉट रोटेटेड आयदर इन लेफ्ट डायरेक्शन और राईट डायरेक्शन. अगोदर ते जसं होतं ते आपण तसंच त्याच दिशेने आपण कार ड्राईव्ह करत आहे. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ पॉझिटिव्ह ॲसिलरेशन ऑर ॲसिलरेशन. इथं आपण काय म्हणतो, ती कार ॲसिलरेट झाली किंवा कारचं ॲसिलरेशन झालं. जर ॲसिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ द व्हिलॉसिटी, म्हणजे जसं स्पीडिंग ऑफ द कार, कारचं स्पीड वाढवणे, सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ पॉझिटिव्ह ॲसिलरेशन. थँक्यू.